आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या खानदेशामध्ये आपल्या खानदेशाच्या तरुणाईला साद घालण्याकरता, खानदेशच्या तरुणाईचं समर्थन घेण्याकरता आणि खानदेशच्या तरुणाईला दिशा दाखवण्याकरता देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा आपल्यामध्ये आले आहेत आणि खऱ्या अर्थानं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचं जे स्वप्न या ठिकाणी बघितलेलं आहे त्या स्वप्नाकडे अग्रसर होण्याचं काम हे या जळगावच्या भूमीतून या उत्तर महाराष्ट्रामध्ये आता आम्ही करतो आहोत आणि म्हणूनच आज एवढी मोठी तरुणाई या ठिकाणी उपस्थित आहे। बंधू भगिनींनो, 10 वर्ष या देशामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आपण बघितलं, 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये परिवर्तन करून दाखवलं। या देशामध्ये गरिबी हटावचे नारे नेहमीच लागायचे, इंदिराजींनी दिला, राजूजींनी दिला तोच नारा, सोनियाजींनी दिला तोच, नरसिंहरावांनी दिला तोच, राहुल गांधींनी दिला, सगळ्यांनी नारे दिले पण गरिबी हटली नाही। या ठिकाणी मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा आणला आणि 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं। पहिल्यांदा देशामध्ये गरिबाकरता योजना तयार झाल्या तर त्या गरिबापर्यंत पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केलं।